झी गौरव 2014 पुरस्कार सोहळा चांगलाच रंगला. यात सर्वात जास्त धमाल आणली ती ज्येष्ठ नागरिकांनी. पाहूया ज्येष्ठ नागरिकांची एक चावट संध्याकाळ, कारण ह्या ज्येष्ठ मंडळींची एक नजर सुंदर मुलीवर पडली आहे आणि पाहूया काय करतायत ही सारी मंडळी. थांबतच नाहीये. मी या पाटकरला केव्हापासून सांगतोय बरं का, पोरगी अशी पार्कामध्ये अशी राऊंड मारताना दोन दोनदा गचकन मध्ये थांबली. उत्तम संधी आहे एवढं खेळायची. त्याला कुठलं काय जमते, इचलकरंजी येत होतो की नाही. तेव्हा मी अशी पहिल्या झटक्यात काढली होती ओळख. गगन बावड्यामध्ये एकदा जत्रेला गेलो बरं का, 14 वर्षाचा असताना मी 16 वर्षाच्या पोरगीला काढलं होतं एका नजरेमध्ये. सगळ्या गोष्टी एका नजरेत कशा सांगता त्यांना जोशी. डोळे भोकर झालेत ना आपली, दिसणार का या वेळामध्ये ते. सतत त्या नजरेची उदाहरणं देऊ नका. मग पोरगीला अशी मी मोटरसायकलवर बसली बरं का डबलशी आणि असा तराड गेलो. दर 2 मिनिटांना ब्रेक दाबायचा घसाक पाठीवर, दर 2 मिनिटांना ब्रेक दाबायचा घसाक पाठीवर. तेव्हा ब्रेक दाबला ती मान अजून मोडली तुमची. पण एक सारखा गगन बावडा, गगन बावडा, गगन बावडा अनेक वर्ष ऐकतोय. आता मुंबईतल्या गगनामध्ये एखादा बावटा फडकून दाखवा. पाटील अहो बघा, ती मुलगी असते ना बाई स्त्री कुठली ती सारखीच असते बरं का. हो इचलकरंजीची काय किंवा कांजीवरमची काय सारख्याच असतात. अरे मुलीची मैत्री करायची असेल ना तर त्याच्यासाठी कसब लागत, कसब स्किल. स्किल काय स्किल एवढं सांगा लागलाय तुम्ही. मी हसली म्हंटल की दाखवा बघा यो गड जिंकून. कलिंगड नकोच मला, आवडत नाहीत कलिंगड. यायला मी काय सांगवलंय, कलिंगडे कुठली काढली, त्याचा कान ठासा रे कुणीतरी. थांबा मी सांगतो त्यांना. हे बघा आपण या इकडे काहीही बोलला तरी लक्षात ठेवा, मूर्खासारखा वागू नका. आता इथे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तिच्याशी कोण बोलणार. मी सोडणार नाही कलिंगड. तुमची केळी तुम्ही सोडा आणि खा, गोड असतात. आता या वयात कुठे केळी सोडायला सांगता आमची. तिच्याशी बोललो असतो पण इचलकरंजीत असतो तर काय झालं. नाही इचलकरंजी इचलकरंजी मी बोलतो तिच्याशी. बोलाल का. वा 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 पाटकर, ऑल द बेस्ट. शाळ्यातले भडका प्यायची कसा खायचं. तुम्ही बोला तुम्ही बोला. हाय. हा बोल. काय तू असं कसं बोलू शकतोस, तुला लाज नाही वाटत. मी तुझ्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती. लवकर पोलिसात कंप्लेंट करेल गोरी आहे पोरगी. चाल पळा लवकर, पळा लवकर. दोन दोन पेग नाही झेपणार. काय चाललं गप्प बसा. काय रिपोर्ट द्यायची नाही, तरुण आहेत का म्हातारे. मी बोलतो तिच्याशी ऐका नाही का. असं जायचं बोलायचं. इथे इथे मागे नीट बोला. काय यांनी काय केलंय, काय 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 विचारतायत यांनी काय केलं. मला काय माहित. मग तुम्ही ह्याच्यावर चिडलात का. मी माझ्या बॉयफ्रेंड वर चिडले. झालं कल्याण झालं आपल्याला न सांगता. हा पाटकर तिचा बॉयफ्रेंड झाला रे. अरे नाही रे बाबा, मी कुठे मी बॉयफ्रेंड नाही. पाटकर अहो मी फोन वर माझ्या बॉयफ्रेंडशी बोलत होते आणि मी त्याच्यावर चिडले, कारण त्याने मला नकार दिला. आजोबा बघा ना आजोबा, मी एवढी स्वप्न रंगवली होती, इतके प्लॅन्स केले होते, पण तो मला नाही म्हणाला. त्याने फसवलंय मला. फसवलं त्याने. हो आजोबा इकडे जरा इकडे. कुणी रांडायजनी फसवलं तुला मला सांग. त्याचं फक्त मला नाव सांग. थाडा मोडतो त्याची कमरेत लाद घालतो, पंचांगी घालतो.
अगे हे म्हणजे कसं झालं माहिती आहे काय, कुंडी लावली अशा दरच्या गावामध्ये आणि शेंबडं फिरतोय बुलेट वरन गावा काय काय त्याला मी काळजी करू नका, मी कुणाला पण घाबरत नाही जगामध्ये, कुणाला घाबरत कुणालाही घाबरत नाही मी, वहिनी आल्या वाटत यायला आली इकडे ही कसं आली नाही आम्हाला वाटली वहिनी सारखी वाटली कळला बरं का तुमचा डोळ्याला अख्खी संधी घालवली तुम्ही माझी वहिनी नमस्कार वहिनी नमस्कार काय झालं तुम्हाला काही कळतं का नाही उगा साडा उडतो अरे मुलगी आहे सुंदर आहे दुःखात आहे पारखात आहे संधी साधण्याची हीच वेळ आहे धीर देण्याची हीच वेळ आहे आता गप्प बस मी कसा बोलतो बघ ए मुली इकडे 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 जा ए मुली हे बघ आजोबा इकडे इकडे आजोबा तू म्हण काहीही पण बाळा दुःखी झाली असशील ना हो तर ह्या खांद्यावर डोकं ठेव अग कितीतरी प्रेमभंग झालेल्या मुलींना याच खांद्याने आधार दिलाय मी खरं माझी एक कविता ऐकवतो म्हणजे तुझं दुःख हलक होईल बाळा तिचं कविता कविता ऐकवतायत ते हे बघ बाळा आजोबा इकडे हे बघ बाळा कवी काय म्हणतो काय म्हणतो कवी म्हणतो बरं झालं कवीला गॅसेस झाले अरे जोशा किती वेळा सांगायचं तुला रात्रीच जेवण जाऊ नको आपलं त्याचा त्रास होतो मध्य कोष्टाचा त्रास होतो नशीब ढेकर दिला काय झालं असतं आता गप्प बसा आजोबा तुम्हाला गॅसेसचा त्रास आहे का मग तुम्ही माझ्या आजोबांना भेटा ना ते तुम्हाला यावर औषध देतील आता दुःखात कोण आहे हा मी मी लगेच डोकं ठेवायचं हा एक कविता ऐक हा बाळा दारात पडतो प्राजक्ताचा सडा प्राजक्ता नाही का तिथं ऐकी जरा आधी आता हा परत म्हणजे बोलला तर छोबार फोडून याचा उजवीकडे दारात पडतो प्राजक्ताचा सडा दारावर आला सनई चौघडा जो गेला त्याच्यासाठी का बरं रडा ऑपरेशन करून घेतलं त्याचा त्रास झाला म्हणून हे बघा वाटी निघाली गुडघ्याची आता आयुष्यभर कसमे वादे प्यार वफा क्या बात काय तरी काय बोलताय तुम्ही अरे गुडघ्याची वाटी म्हणजे का अशी वाटी कोणी बसवत काय काही बोलताय आपले अरे नाश्त्याला मी ते माझ्या नातवाला येतं नाश्ता देत होतो त्याला खायला घातला आणि तसाच लगबगीने इकडे परस्पर आलो तर चुकून वाटी किश्यात राहिली तर वाटी कसली म्हणताय माझी काका तुम्हाला नातू आहे म्हणजे तुम्ही आजोबा आहात का इथे सगळे जण आजोबा आहेत आणि सगळ्यांना नातवंड एक मिनिट मला काय नातू बी तो कोण नाही 40 वर्षाचा पोरगा याचा वेळीच लगीन झाला असतं कवाच आजोबा झाला असत पण आत्ता नातू नाही ना मला काय माहित तुझं दुःख हलक करायला एक मार्ग आहे कोणता आपण दोघे मस्त सिनेमा बघायला जाऊ वाव मस्त आयडिया आहे कुठला हिरो आवडतो तुला रामचरण तेजा दुसरा कोणी सांगशील हो हरमन बवेजा अजून एखादा कुणाल खेमू अगं ज्यांचे सिनेमा माणसं बघतात असा हिरो सांग ना हे कुठले का आपण एक काम करूया आपण त्यापेक्षा फर्ज बघूया जितेंद्रचा मस्त बहार आता जितेंद्रचा सिनेमा थिएटर मध्ये कोण बघणार आहे आणि थिएटर मध्ये जातो तिथे एसी असतो रे एसीचं चित्र बघितलं दमा उचलून येतो ना तुझा आजोबा तुम्हाला दम्याचा त्रास आहे का आहे तुम्ही माझ्या आजोबांना भेटा ते तुम्हाला यावरही औषध देतील अरे निकम हो इथे काय चाललंय सांगाल का काही कळत नाहीये तुमचं काय चाललंय बाजूला सगळे मी विचारतो तिला हा ये का बाजूला ये ये तिकडे ये त्या बाजूला ये कुठे ये झी 24 तास रहा एक पाऊल पुढे